छत्रपती शिवरायांनी आपल्या राज्यकारभारातून रयतेच्या सर्वसमावेशन लोककल्याणकारी प्रशासनाचा वस्तुपाठ घालून दिला आहे. त्याच मार्गाने आम्ही सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करणे अपेक्षित आहे, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी नागपूर जिल्हा परिषदेमध्ये केले. तर त्यांनी येथे गुढीचे पूजन देखील केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त नागपूर जिल्हा परिषदेमध्ये शिवशक राजदंड स्वराज्य गुढीचे पूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रश्मी बर्वे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस उपायुक्त रेड्डी, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपक सेलोकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. अठरापगड जातीच्या बळावर निर्माण केलेले सुराज्य, महिला, अबला यांच्या संरक्षणाची हमी, सर्वधर्म समभावाचा पुरस्कार आणि समान न्यायाची भूमिका छत्रपतींच्या राज्यकारभारांचे वैभव होते. रयतेचे राज्य असे सामान्य जनता स्वतः म्हणायची हाच वस्तुपाठ आमच्यापुढे असून याच मार्गाने शासन प्रशासनाची वाटचाल असावी अशी अपेक्षा त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली. तत्पूर्वी त्यांनी या ठिकाणी उभारलेल्या शिवशक राजदंड स्वराज्य गुढीचे पूजन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र गीत सादर केले. यावेळी शाळकरी मुलांनी छत्रपती शिवराय व मावळ्यांचा वेश धारण केला होता. पालकमंत्र्यांनी त्यांच्यासोबत छायाचित्र घेतले. जिल्हा परिषदेच्या अन्य पदाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांशी त्यांनी नंतर संवाद साधला. पाणंद रस्ते, शाळांचे डिजिटायझेशन, रोजगार मेळाव्याचे आयोजन तसेच जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा आढावा त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्याशी चर्चा करताना घेतला. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.